कि मोदी ने आपको जो गारंटी दी थी वो भी पूरी हो गई है। कुछ दिन पहले ही लोकसभा और राज्यसभा में माताओं बहनों बेटियों के लिए 33% सीटें आरक्षित करने का कानून पारित हुआ। नारी शक्ति वंदन अधिनियम देश ने नया इतिहास रच दिया है। दशकों दशक से देश की माताएं बहनें इसका इंतजार कर रही थी, बल्कि ये तक कहा जाने लगा कि शायद ये कभी नहीं हो पाएगा। आखिर मोदी है तो मोदी है तो हर गारंटी पूरी होने की गारंटी है। लेकिन भाइयों और बहनों, आज मैं मध्य प्रदेश सहित पूरे देश की बहनों को सावधान भी करना चाहता हूं। कांग्रेस और उसके नए गमंडिया गठबंधन ने मजबूरी में इस बिल का समर्थन बहुत खट्टे मन से किया है, बहुत बेमन से किया है। ये खट्टापन उनके बहानों में दिखाई देता है। और आप देखिए कि इनके गठबंधन में जितने लोग हैं वही लोग हैं जिन्होंने 30 साल तक इस कानून को पारित नहीं होने दिया। पार्लियामेंट में हुड़दंग किया, बिल फाड़ दिए, स्पीकर पे हमले बोल दिए, और अब जब मजबूरी में उंगली उठानी पड़ी है उनको लगता है अब देश की माताएं बहनें उनके चरित्र को जान गई है, तो अब क्या शुरू किया? ये क्यों नहीं है, वो क्यों नहीं है, ऐसा क्यों है, वैसा क्यों नहीं। उनको नारी शक्ति वंदन अधिनियम का मजबूरी में समर्थन इसलिए करना पड़ा क्योंकि मेरी माताएं बहनें जग गई हैं, मेरी माताओं बहनों का हौसला बुलंद है, मेरी माताओं बहनों ने शक्ति का परिचय करवा दिया है। और इसलिए ये माताओं बहनों से डरे हुए हैं, इसलिए नीची मुंडी करके हाउस में अनचाहे अनमन से उंगली तो दबा दी। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्यावेळी ठिकाणी भाषण करत असताना संसदेमध्ये महिलांच्या आरक्षणाच्या संबंधीचा जो निर्णय एक प्रसंग घेतला, या निर्णयाच्या संबंधी संपर्क स्थळांवर दोन सदस्य सोडण्याचं या निर्णयाला अतिशय अनुकूल कुठेही निर्णय केलेले नव्हता। फक्त एक सूचना काही सरकारची होती की हा रस्त्यातून दुरुस्तीचा निर्णय आपण घेतोय, या निर्णयामध्ये जसं SC ST या महिलांना संधी आहे त्याच्यामध्ये OBCने सुद्धा संधी द्यावी आणि ती तरतूद करावी अशी मागणी त्या ठिकाणी होती। शेवटी एक प्रसंग निर्णय व्हावा, घटना दुरुस्ती आहे आणि त्यासाठी
प्रधानमंत्र्यांनी काँग्रेस आणि काही लोकांचा नाईलाजाने त्यांनी यांना संधी सपोर्ट केला. त्यांनी शब्द वापरला रिलेक्टरची जे सपोर्ट केली तिची वस्तू तिथली आहे आणि त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षात त्यांना या बाबतीत काही करता आलं नाही हा विचार सुद्धा कधी केला नाही. साली माझ्याकडे महाराष्ट्राची सूचना होती देशामध्ये 1993 साली महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोग स्थापन करणार महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य होते. मी मुख्यमंत्री असताना जून 1993 मध्ये महाराष्ट्रामध्ये महिला बालविकास हा स्वतंत्र विभाग सुरू केला की जो इतर कुठेही नव्हता. चोवीस एप्रिल 1993 रोजी 73 वी घटना दुरुस्ती झाली. त्या दुरुस्तीच्या अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यामध्ये देशभरात त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था लागू झाली. घटनेचा क्रम 243 ज हे समावेश केलं आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक चेचाळीस अध्यक्ष द्यावे अशी तरतूद केली. त्याच वर्षी नगरपालिका नगरपरिषदा महानगरपालिका यासाठी घटना दुरुस्तीचा कायदा पास झाला आणि शहरी भागामध्ये महिलांच्यासाठी आरक्षण लागू झालं. आणि मला आठवतंय की ते आज नारायण हे देशाचे उपराष्ट्रपती होते त्यांच्या उपस्थितीत नेहरू सेंटरला या धोरणाच्या संबंधीचा विषय महिला संघटनांना सांगण्यासाठी एक मोठं संमेलन आम्ही आयोजित केलेलं होतं. जून 1994 महाराष्ट्रानं देशात पहिलं महिला धोरण जाहीर केलं आणि या धोरणामधूनच महाराष्ट्रात सरकारी निमसरकारी विभागातील महिलांच्यासाठी 30% आरक्षण ठरवण्यात आलं आणि नंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% निर्णय घेतला आणि असं करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य. म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना महिलांच्या संबंधीचे हे निर्णय घेतले. जे माननीय प्रधानमंत्री असं सांगतात की या देशात कोणी याचा विचारही केला नाही ते वास्तव नाही. मी माझ्याकडे देशाचं संरक्षण खातं जाणार असतं तर पहिल्यांदा आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही ठिकाणी 11% जागा महिलांना ठेवल्या. तुम्ही बघत असाल की हल्ली प्रजासत्ताक दिनाची परेड दिल्लीच्या महत्वाच्या रस्त्यावर होते त्या परेडचं नेतृत्व एक भगिनी करते
हे आपण जर 26 जानेवारीला पाहतो आणि या दिवसामध्ये एअरफोर्स म्हणजे महिलांना सहभागी करून घेतलेला आहे. एक दुसरे पाहिजे त्याची औषधिक वाजकर हे नाही, पण एका लष्करात एका एअरफोर्समधल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी माझी भेट झाल्यावर त्यांना महिलांना आणि महिलांना ज्यावेळी घेण्याचा प्रश्न हा मी मांडला डिफेन्स मिनिस्टर म्हणून, त्यावेळेला कुणाचाही त्याला सहकार्य नव्हतं. आपल्याकडे पद्धत आहे दर सोमवारी सकाळी 9 वाजता डिफेन्स मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये डिफेन्स मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते. त्याला आजही नेहमी एअरफोर्स टीमची डिफेन्स सेक्रेटरी हजर असतात आणि ते एकंदर डिफेन्स सेक्रेटरीचा आढावा घेत असतात. मी डिफेन्स मिनिस्टर असताना या बैठकीमध्ये महिलांना आपण अजून नेहमी एअरफोर्समध्ये सहभागी करून घ्यावं हा विषय मांडला. पण या तिन्ही दलाच्या लोकांनी हे शक्य नाही ही भूमिका घेतली. अशा 3 मिटिंगा झाल्या. 3 मिटिंगमध्ये मी या तिन्ही दलाच्या प्रमुखांना कन्व्हिन्स करू शकलो नाही. 4th मिटिंगमध्ये मी सांगितलं की संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर आहे, निर्णय घ्यायचा अधिकार माझा आहे आणि हा माझा निर्णय म्हणून मी या ठिकाणी सांगतो की 18% या ठिकाणी प्रतिनिधित्व आज मी नेहमी एअरफोर्समध्ये मुलींना दिले जाईल. नो डिस्कशन. आणि हे डिस्कशन नंतर तो निर्णय कृषीमध्ये आला. त्यामुळं लष्करामध्ये एअरफोर्समध्ये नेहमीमध्ये मुलींचा सहभाग असो किंवा मगाशी आधी मी सांगितल्याप्रमाणे त्यांना आरक्षणाच्या संबंधीचा विचार असो, या सगळ्या गोष्टी काँग्रेस सत्तेवर असताना काँग्रेस सत्तेवेळेला काँग्रेस गव्हर्नमेंट होतं त्याच्यामध्ये हे झालं, हे निर्णय घेतले गेले. दुसऱ्यानं प्रधानमंत्र्यांना त्या संबंधीचं भेटी कोणी केलं नसावं, त्यावरच त्याने अशा प्रकारचे उद्गार हे बाहेर काढले. एवढाच खुलासा आज मला या ठिकाणी घ्यायचा.